ज्ञानोबा तुझी भोंगडी चांगली आम्हासिका दिली वांगुली रे। अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरिता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी तथा माझे सर्व साधुजन गुणीजन महात्माजन सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप विश्वमावळी ज्ञानोबाराय यांचा घोंगडी रूपकातला आहे या अभंगाच्या द्वारा ज्ञानोबाराय देवाच्या समोर देवाशी वाद घालताना दिसत आहेत आणि वादाचं कारण हे जे आपलं शरीर आहे हे आणि दुसरं परमात्म्याची ती दिव्यता विठ्ठला विठ्ठला हरिभक्तपरायण वैकुंठवासी स्वर्गवासी कैलासवासी कोमलसिंग दिवानसिंग राजपूत यांचं उत्तर कार्य उद्या आहे आणि त्यानिमित्ताने आजची कीर्तन सेवा परवा आज या कीर्तनाला जेवढी जमलेली मंडळी आहे सर्वांना विधी ते आमचे कोमल अण्णांच्या कोमल बापूंच्या सुकन्या सौभाग्यवती प्रतिभा सुभाष सिंग गिरासे व त्यांच्यानंतरचे जे बंधू भगवान सिंग दुसऱ्या क्रमांकाचे देवेसिंग आणि आपल्या गावचे पोलीस पाटील पंचक्रोशीला नव्हे पूर्ण शिंदगडा तालुक्याला परिचित असलेले असे आपले नारायण पाटील नारायण सिंग यांचे पिता श्री त्यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने ही कीर्तन सेवा आहे उत्तर कार्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे लोकांच्या लक्षात असतं की आज कोणता अभंग घेणार आहेत याजसाठी केला किंवा क्षणोक्षणी हाची आली या संसारा म्हणून मी कोणताच केला नाही आणि माझ्या नारायणाच्या मनात मी जेव्हा रवीन बापूंच्या सासरवाडीला कीर्तनाला गेलो होतो हिम्मत अण्णांच्या उत्तर कार्यानिमित्ताने तेव्हा त्याच लेकराने माझ्याकडे अभंग लिहून दिला होता जन हे सुखाचे या अभंगावर तुम्ही कीर्तन करा म्हटलं हा मुलगा जर दुसऱ्याकडे असं सांगत असेल तर याच्या घरी याची अपेक्षा जर वेगळीच असेल विठ्ठला तसं तर आता असं आहे श्रद्धांजली देत असताना सुद्धा या जर साठी शब्द वापरला जातो आपल्या पोलीस पाटीलांनी वापरलाच होता पोलीस पाटील कुठले आहेत जसान्याचे तुम्ही सुद्धा वापरला होता म्हणजे आता हा कॉमन झाला कोणता हा अभंग हा तो याजासाठी का याच्यासाठी याचा संदर्भ जरी नसला तरी पण आहे तर म्हणून आज मला असं वाटलं माझ्या नारायणाच्या मनामध्ये माझ्या दिवान सिंगच्या मनामध्ये देवी सिंगच्या मनामध्ये भगवान सिंगच्या मनामध्ये असं चालूच असेल की आपल्या वडिलांचं जाण्याचं वय नसताना सुद्धा परमात्मा त्यांना घेऊन गेला म्हणून ते सुद्धा कुठेतरी भांडले असतील की देवा आमच्या घराला अजून आमच्या पिताश्रींची 25 वर्षाची आवश्यकता असताना तुम्ही आत्ताच का घेऊन गेलेत तिघा भावंडांपेक्षा त्यांची बहीण जास्त काकुलतेला येऊन ईश्वराला कुठेतरी विरोध दाखवत असेल तर जेव्हा जीव ईश्वराच्या समोर जाऊन आपली व्यथा व्यक्त करतो आणि ईश्वराला स्पष्टपणे जेव्हा सांगतो की तू पूर्ण स्वतंत्र असल्यामुळे तुला जे आवडतं ते करतो पण आम्ही आमची इच्छा असताना सुद्धा आम्ही ते करू शकत नाही म्हणून जीव देवाच्या समोर जो खरा भक्त असतो तो बरं का विठ्ठला विठ्ठला आपली व्यथा व्यक्त करत असत काही लोक असे असतात की ते जीवनभर चांगलं काम करतात तरी देखील त्यांच्या मृत्यूच्या समय त्यांना कोणता तरी असाध्य रोग होतो आणि एक महिन्याचा कालावधी नाही 2 महिन्याचा कालावधी नाही 4-4 महिने त्यांना त्या चारपाईवर पडून राहावं लागतं मग गल्लीतले लोक गावातले लोक आपतेष्ट सांगत असतात की हा माणूस एवढं चांगलं काम करणारा तरी देखील या माणसाला देवाने असं का द्यावं असा जेव्हा प्रश्न होतो आता या सर्व ज्येष्ठ मंडळीमध्ये आपले सर आहेत बरं का नाना महाराज सर आहेत आणि खूप चांगले श्रोता म्हणूनही बसतात आणि चांगले वक्ता म्हणून सुद्धा प्रचलित आहेत आता तुमच्या
शाळेचा विषय सुद्धा असा जे प्रश्न उपस्थित केल्यानंतरच उत्तर भेटत असतं, तसं प्रत्येक जीवाला असं वाटतं की आम्हाला ज्यांची आवश्यकता आहे ते हवेसे वाटतायत ते तू आमच्यातनं घेऊन जातो, आणि जे नकोसे वाटतात गावाला घराला ते तू का ठेवतो? किंवा आम्ही चांगलं काम करत असताना आम्हाला त्याचं चांगलं फळ का भेटत नाही, आणि दुष्ट कर्म करत असताना सुद्धा दुष्टकर्म करणाऱ्याचं चांगलं का होतं? अशा प्रकारचे अनेक प्रश्न जेव्हा जीवाच्या समोर प्रस्तुत होतात तेव्हा जीव जीवाच्या समोर नाही व्यक्त करत पण ईश्वराच्या समोर नक्कीच व्यक्त करतो. विठाला विठाला. ज्या व्यक्तिमत्वाला चार दिवसापूर्वी वाटत होते की आपण मरणार नाहीत, ज्या व्यक्तीचं ऑपरेशन होण्याच्या आधीपर्यंत वाटत होतं की आपण जाणार नाहीये, ऑपरेशन झालं तरी वाटत नव्हतं मी जाणार नाहीये, पण अचानक पीपी लो व्हावी आणि 2 वाजेच्या जवळपास किंवा 11-11:30 जवळपास या मृत्यूलोकाला निरोप द्यावा, तर माझ्या नारायणाच्या मनामध्ये सुद्धा विषय आलाच असेल. कोणत्याही मुलाच्या समोर आपल्या बापाने या देहाचा त्याग करणं त्या मुलाच्यासाठी भयानक प्रसंग असतो. तो म्हणून जीव हा कायम आपली व्यथा व्यक्त करतो. आणि पहा तुम्ही ज्या ज्या भक्तांनी खरा परमार्थ केला त्या त्या भक्तांना समाजाच्या कडून त्रासच झालेला आहे, कितीतरी त्रास झालाय. आजही दुर्व्यवहार दुर्विचार सर्व वाईट क्रिया ज्यांच्या आहेत ती माणसं आजही समाजामध्ये एकदम व्यवस्थित दिसत आहेत, आणि जी माणसं कायम धर्माचरण करत आहेत त्या माणसांच्या जीवनामध्ये आजही तशीच व्यथा आहे, आजही तसेच कुप्रसंग समोर येऊन उभे राहतात, आणि आजही त्यांचे विरोधकांची संख्या कमी नाही आहे. म्हणून आपण सुद्धा सामान्य जन देवाच्या समोर आपली लायकी नसताना सुद्धा देवाशी भांडतो तर ज्ञानोबारायांची तर केवढी योग्यता आहे. ज्ञानी यांचा शिरो जो कापूज साडी नारी आता शिरो मग ते तेव्हा जवळ का आपली व्यथा व्यक्त करणार नाही? तसं तर ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये व्यथा नाही. ज्ञानोबाराय यांच्या बाबतीत तर अनेक महापुरुषांनी सांगितलंय महाविष्णूचा असलेले ज्ञानोबाराय महाविष्णूशी का वाद घालतायत हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु इथं ज्ञानोबाराय देवाशी जो वाद घालतायत तो जीवाचा पक्ष घेऊन वाद घालतायत. कोणाचा? जीवाचा. प्रत्येक जीवाच्या मनामध्ये अशा हजारो लाखो शंका आहेत आणि त्यांचं समाधान त्यांना होत नाही. म्हणून ज्ञानोबाराय तुमची माझ्याशी बाजू घेताना दिसत आहे. तसं तर वाद आहे, जोराची भांडणे महाराज, सामान्य भांडण नाही बरं. कारण आरे कारे शब्द वापरलेले दिसत आहेत. तुझी शब्द काय आणि आम्हा
एक वचन नाही, द्विवचन नाही, बहुवचन आहे. आम्हा म्हणजे आम्ही जेवढे जीवित. आता आम्हा शब्दाच्या मागे पामर विषयी जिज्ञासू मुक्त भक्त जेवढे कोणत्या संज्ञा दिलेल्या जीवासाठी विशेष विशेष त्या सर्वांना घेतलेलं आहे. पोलीस पाटील असो, सरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असो, शिक्षक असो, कीर्तनकार असो, भजनी असो, सर्व चांगले चांगले काम करणारे. महाराज काही काही कीर्तनकार मी बघितले अख्खं जीवनभर चांगलं काम केलं, परंतु शेवटच्या क्षणामध्ये त्यांना खूप त्रास झाला. कुंटवासी परम पूज्य परम आदरणीय परम श्रद्धे डोंगरेजी महाराजांनी जीवनभर कथा केली, आणि जीवनभर कथा करत असताना प्राप्त झालेला जो पैसा आहे तो पंढरपूरची जी छोटी मोठी इमारत आहे ना, त्या इमारतीला ज्यांनी त्या काळामध्ये 52 लाख रुपये दिले होते, असं सुंदर त्यांचं नाव आहे त्या पंढरपूरच्या त्या इमारतीवर, ते 84 फेऱ्यांची. त्या काळात एवढे पैसे देणारे, जन्मभर कथा करणारे, समोर भगवान श्रीकृष्ण पहाटेला 4 वाजेला त्यांच्या समोर बसून त्यांच्याशी संवाद करत असताना डोंगरेजी महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला. महाराज शेवटच्या काळामध्ये त्यांना जिभेचा कॅन्सर होता. काय होता? परमपूज्य वैकुंठवासी डोंगरेजी महाराज यांचा दृष्टांत मी सांगितला, परंतु गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज हे असे दिव्यात्मा होते की ते आईच्या गर्भामध्ये 8-6 महिने राहिले होते, आणि ते मेलेला सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य ठेवत होते. त्यांच्या कीर्तनांमध्ये असे 2 महिने जिवंत झाले होते, परंतु त्यांना सुद्धा शेवटच्या काळामध्ये 3 वर्षासाठी अर्धांगवायू झाला होता. आणि त्यांचे 3 लाख शिष्य असताना त्यांच्या जीवनामध्ये एक पोस्टमनाने, एक असं सामान्य काम करणाऱ्या व्यक्तीने सेवा केली होती. तेव्हा बंकट स्वामी महाराजांचं ते दुःखणं पाहून, डोंगरेजी महाराजांचे तो कॅन्सर पाहून, परमपूज्य रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये सुद्धा तो प्रसंग आलेला आहे की त्यांना सुद्धा गळ्याचा कंठाचा कॅन्सर झालेला होता. असे असे बरेचसे महापुरुष आहेत. नवे नवे विवेकानंदांच्या जीवनामध्ये सुद्धा थोडासा आजार त्यांना आला होता. जोग महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा आजार आला होता. गुरुनाम गुरु बंकटस्वामी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा असे पीडा होती. शारीरिक पीडा तर हजारो लाखो भक्तांना आहे. नवे नवे ज्यांनी जन्मभर ब्रह्मचर्याचं पालन केलं, ज्यांनी बापासाठी राज्याचा त्याग केला, ज्यांनी आईच्यासाठी जन्मभर सेवक म्हणून राहण्याचा विचार केला, त्या महापुरुषाला सुद्धा 52 दिवस बाणांच्या शय्यावर पडावं लागलं होतं. त्या देवव्रताचं नाव देवांनी ठेवलं असेल भीष्म, परंतु त्या देवव्रताच्या जीवनामध्ये सुद्धा असा प्रसंग आला होता. तर देवव्रताची सुद्धा बाजू आहे, आणि अनेक सामान्य जीवांची सुद्धा बाजू आहे. म्हणून ज्ञानोबाराय देवासी भांडताना दिसत आहेत. विठाला विठाला, आणि भांडण केलंच पाहिजे बरं का? मी नाही भांडण केलं पाहिजे की नको? पती पत्नीचं भांडण होत नाही का? किती वेळा झालं तुमच्या आयुष्यात? बऱ्याच वेळा झालं. आणि तुमचं विरोधात सर्व गाव आहे हे मला माहिती. भांडण होत नाही का? भांडण झालंच पाहिजे. काय वाटतं? कितीही मोठा वक्ता असला तरी त्याच्या जीवनामध्ये त्याची पत्नी भांडते. जर नसेल तर संसारच नसेल. लग्न झालंय नाही ना म्हणून मागे, नाही तर पुढे बसलेलं असेल कोणीतरी म्हणून नाही म्हणत. पिता पुत्र सुद्धा भांडतात, बहीण भाऊ सुद्धा भांडतात. महाराज बहीण भाऊ अविवाहित असताना बहीण आणि अविवाहित असताना भाऊ हे दोघं एकमेकाशी खूप भांडतात. छोट्या छोट्या गोष्टींनी भांडत असतात. काही काही पती पत्नी तर असे आहेत महाराज, सकाळी देवाचं नाव घेणार नाही पण एकमेकाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. पती पत्नी सुद्धा भांडलेत, भांडतायत, भांडतील. भाऊ भाऊ सुद्धा भांडलेत, भांडतील. अनेक अनेक प्रकारचे जेवढे जेवढे संघप्रिय लोक आहेत महाराज, माणसांमध्येच भांडण आहे असं नाही, पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा भांडण आहे. एका गल्लीतला कुत्रा दुसऱ्या गल्लीत गेला तरी तो कुत्रा घुंगतो, परंतु जर यदा कदाचित त्यांची युती झाली ते एकमेकाशी चांगले जुळलेले दिसतात. कुत्रे सुद्धा भांडतात, कुत्रे सुद्धा जुळतात, माणसं सुद्धा भांडतात आणि भांडण करून सुद्धा जुळतात. पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा हा वाद विवाद कायमचा आहे, तसं मनुष्य जीवनामध्ये देवभक्ताचा सुद्धा वाद असू शकतो आणि आहे. कितीतरी भक्तांच्या बाबतीत मी सांगेन, कितीतरी भक्त देवाशी भांडलेत महाराज. बाबा 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 बाबा, वर्णन करावं तेवढं कमी. भांडलेत महाराज तुकोबराय कसे भांडलेत? कागा सासुर वासी मद केले भगवंता, कागा सासुर वासी मद केले भगवंता, कागा सासुर वासी मद केले भगवंता, कागा सासुर वासी मद केले भगवंता. आपुलिया सत्ता दिनता आ
चांगलं जर चिंतन केलं तर भांडण आहे. काय बोललेत मला तू बरे बोलू नये आता अवका तुम्हा नेनाजी देवा. तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही तर स्वतःला जाणकार समजतात, जाणता समजतात, चतुरातू शिरोमणी असं तुमच्या बाबतीत आम्ही बोलतो आणि तुम्हाला हे समजत नाही आमच्या जीवनात काय काय आलेलं. भोगे रोगा जोडो निया दिले आले का आरुची ते हो का आता सकाळापासून. काय म्हणताय आता या मुली जेव्हा ही प्रतिभा नावाची कन्या जी पाटलाची बहीण आहे देवाशी भांडले नसेल का? तुम्ही दोघं भांडले नाहीत का कधी? तर लहान भाऊ मोठ्या बहिणीशी जास्त भांडतो, भांडण केलंच पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा एका पॅनलमध्ये निवडून येतात पण खुर्च्यांवर बसले की खुर्च्या उचलतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथंच सापडतात. भांडण केलंच पाहिजे, भांडणाशिवाय मजा नाही. रोषे प्रेम दुनबटे पडियंते ने रोषाशिवाय आनंद नाही. पण एवढे भांडणाचे प्रकार असतात, काही भांडण तत्वाचे असतात, काही भांडण तत्वाचे असतात आणि काही भांडण स्वार्थाचे असतात. काही तत्वाचे काही स्वार्थाचे आणि काही परार्थाचे भांडण असतात. विठाला विठाला आपली वैचारिक पातळी उंचावलेली जर असेल तर ती माणसं उंच आवाजात बोलत नाही पण मुद्दे मारून सांगत असतात की इथं तुमचं चुकतंय. जेव्हा वकील वकिलाच्या समोर प्रतिवादी म्हणून बोलतो ना महाराज तेव्हा उंच आवाज नसतो त्यांचा पण त्यांच्याकडे कलमा असतात म्हणून त्या कलमांच्या द्वारा तो वकील उत्तर देत असतो की तुमच्या या आरोपीने अशा अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे म्हणून कोर्टाने या आरोपीला अशा प्रकारची शिक्षा सुनावली पाहिजे. मग आरोपीची बाजू घेणारा जो वकील असतो तो सांगत असतो की अशा घटना लाखो घडलेल्या आहेत पण माझ्या त्याला इंग्रजीमध्ये वेगळंच बोलतात पॅरेंट काय असा आशील हा कारण एक क्लार्क आहे माहिती आहे त्यांना. माझ्या आशिलाने हे चुकीचं काम केलेलं नाहीये आणि माझ्या आशिलावर आरोप आहे. माझा आशील तसं नाही, तसं ज्ञानोबार आहे देवाच्या समोर. ज्ञानोबार आहे तर दिव्य दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. ज्ञानोबारांच्या बाबतीत कोणत्याच प्रकारचा आजही गैरसमज नाही. महाराज 1960 कालामध्ये काही वैज्ञानिकांनी तिथं जाऊन समाधी खरी आहे का खोटी आहे हा तपास लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. तिथून काय निघालं होतं, त्यांना काय दिसलं होतं, त्यांनी नंतर आपल्या पुस्तकात त्यांनी छापलेलं आहे ते मला सांगायचं नाही. ज्ञानोबा राय तेव्हाही होते, ज्ञानोबा राय आजही आहेत आणि ज्ञानोबा रायांच्या बाबतीतला महिमा आज असा सुद्धा आहे. ज्ञानदेव म्हणता वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ओ ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानोबारांचं नाव जरी घेतलं तरी ज्ञान प्राप्त होतं महाराज. ज्ञानोबारायांचं दर्शन नाथ बाबांना 300 वर्षानंतर झालंय, ज्ञानोबारायांचं दर्शन तुकोबारांना 400 वर्षानंतर झालंय, ज्ञानोबारायांचं दर्शन जोग महाराजांना 1917 मध्ये झालेलं आहे. मला तरी वाटतं 1917 मध्ये नाही, ज्ञानोबारायांचं दर्शन जोग महाराजांना
वीस वर्षापूर्वी म्हणजे 1898-99 मध्ये झालेलं आहे. आणि ज्ञानोबारायांनी ज्ञान जोग महाराजांना 20 वर्षाचं आयुष्य अधिक दिलेलं आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता. तर ज्ञानोबारायांच्या बाबतीत नो नो, ज्ञानोबाराय ज्ञान देणारे, ज्ञानोबाराय दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा आहेत. ज्ञानोबारायांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा संशय नाही. परंतु तुमची माझी बाजू घेण्यासाठी ज्ञानोबाराय, कारण ज्ञानोबाराय नुसते ज्ञानोबाराय नाहीत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, नुसता साधकांचा माय बाप नाही, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, सर्व जगाची माय असल्यामुळे, सर्व साधकांचा माय बाप असल्यामुळे, सर्व संतांचे सर्वश्रेष्ठ असल्या कारणाने ज्ञानोबाराय आपली तुमची बाजू घेत आहेत. आणि देवाच्या समोर उभं राहून सांगतात, देवा पहिल्या चरणात तुझी गो गडी चांगली चांगलं म्हणणाऱ्यांसाठी.